वेलकम बैक फ्रेंड्स, वेलकम बैक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्वर्सेशन थ्रू मराठी। तो फ्रेंड्स, खूप दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करतोय, आय एम सॉरी फॉर दॅट। तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय कवर करणार आहोत। देवाच्या कृपेने ते वाचले, देवाच्या कृपेने सर्व काही ठीक आहे, देवाच्या कृपेने मला नोकरी मिळाली, काळजी करू नका, देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल। तर फ्रेंड्स, असे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। देवाच्या कृपेने ते वाचले, बाय गॉड्स ग्रेस दे वर सेव्ड, बाय गॉड्स ग्रेस दे वर सेव्ड। तर देवाच्या कृपेने ला आपण इंग्लिशमध्ये बोलू बाय गॉड्स ग्रेस, ओके। देवाच्या कृपेने सर्व काही ठीक आहे, बाय गॉड्स ग्रेस एव्हरीथिंग इज फाईन, बाय गॉड्स ग्रेस एव्हरीथिंग इज फाईन। देवाच्या कृपेने मला नोकरी मिळाली, By God's grace, I got the job. By God's grace, I got the job. देवाच्या कृपेने मला आणखी एक संधी मिळाली, By God's grace, I got one more chance. By God's grace, I got one more chance. काळजी करू नका, देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. Don't worry, by God's grace, everything will be fine. Don't worry, by God's grace, everything will be fine. देवाच्या कृपेने त्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली. By God's grace, he got the opportunity to go abroad. By God's grace, he got the opportunity to go abroad. Okay friends, तर देवाच्या कृपेने ला आपण इंग्लिशमध्ये बोलू by God's grace. I hope आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल। तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची। ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स, टेक केअर, बाय।